राजकीय वर्तुळातून सोमय्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे। दरम्यान किरीट सोमय्या आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत। शनिवारी घडलेल्या घटनेची ते गृहमंत्र्यांना माहिती देणार आहेत। तर आज सकाळी 10:15 ही भेट होणार आहे। यावेळी सोमय्या यांच्यासोबत मंगल प्रभात लोढा, मिहिर कोटेचा, आशिष शेलार आणि मनोज कोटक हे महत्त्वाचे नेते असणार असल्याची माहिती आहे। ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे मुंबई पोलिसांचा माफिया सारखा उपयोग करतात, मुंबईची पोलीस झेड कॅटेगरी सिक्युरिटीच्या व्यक्तीचा जीवाची धोका पत्करण्याचं पाप करीत आहेत। काल खार पोलीस स्टेशनचे दोन्ही सिनियर इन्स्पेक्टरनी मला घेऊन जाऊन शिवसैनिकाचा ताब्यात दिलं आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार खासदार उद्या सकाळी 10:15 दिल्ली येथे केंद्रीय गृह सचिवांना भेटणार आहे। यानंतर ब्रेकिंग न्यूज समोर येते। सामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी ही बातमी आहे। राज्यातील वीज मीटरचा तुटवडा भरून काढण्यासाठी महावितरणनं तब्बल 15 लाख वीज मीटर खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार आठवड्याभरात 1 लाख मीटर उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे वीज मीटर अभावी वीज कनेक्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे। महावितरणकडून वर्षाला सुमारे 8 ते 9 लाख नवीन वीज जोडण्या दिल्या जातात। तसंच नादुरुस्त आणि इतर कारणांमुळे मीटर बदलणं आदींसाठी महावितरणला दरमहा 2 लाख मीटरची आवश्यकता भासते। मात्र सध्या महावितरणकडे फक्त 1,31,802 मीटर उपलब्ध आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर नवीन वीज मीटरच्या उपलब्धतेसाठी आणखी वाढ करण्यासाठी येत्या सप्टेंबरपर्यंत तब्बल 15 लाख नवीन वीज मीटर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तर आतापर्यंत वीज मीटर लावायचा असेल तर लोकांना प्रतीक्षा करावी लागत होती, मात्र जर 15 लाख मीटर ॲड झाले तर ती प्रतीक्षा संपणार आहे।